मी तरी अजूनपर्यंत चेस एवढा मोठा पाहिला नाहीये. नक्कीच याची दोही याचे डेळा पाळण्याची संधी आज मिळेल का? लेट्स सी. 21.50 च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. बॉलर साला रोहित हा लेग स्टंपच्या बाहेर निघाला. आणि संदीप सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की या धावा चेस डाऊन होऊ शकतील. रिप्ले मध्ये आपण बघा, बऱ्याच लेट केला हा फटका खेळताना, म्हणजेच जो ताकदीचा वापर जास्त केला गेला या फटक्यावर सुमित या फलंदाजाने. आणि सुमित याच्यामधून बॅट मधून आलेला षटकार, सुमित डेकले टेनिस विश्वाचा बाहुबली, तो सुद्धा अनेक रेकॉर्ड करतोय. यंदाच्या वर्षी सुद्धा त्यांनी 6 बॉल मध्ये 6 षटकार टोकलेत. आणि 25 जानेवारी 2020 साली राजनंदिनी ट्रॉफी मध्ये इम्रोज खानला कलकत्ता येथे त्याने 6 बॉल 6 षटकार टोकलेत. आता हा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू आहे, पंचाने वाईड घोषित केला आहे. या अतिरिक्त धावपळीची धावपळ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 26 जिंकण्याकरता आता धावा आवश्यक आहेत. त्या आमचे स्कोरर सांगतात 36 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 36 रन्स चेस होतील काय? प्रश्न आम्हाला पडलाय, प्रेक्षकांना पडलाय. थँक यू. रिप्ले मध्ये पाहू शकता पुन्हा एकदा ऑफसाइडला खूप जास्त बाहेर आणि हा बॉल ऑनसाइडला उडवण्याची कुठली किमया करतोय ते मला विचारावं लागेल सामना संपल्यानंतर. मला तरी वाटतं त्याने आकाश तारेकर या टेनिस विश्वातील दिग्गज आणि स्फोटक फलंदाजाची फलंदाजी बघितली असावी युट्यूबच्या माध्यमातून. आणि म्हणूनच ऑफ स्टंपच्या दिशेने बाहेर निघणारा चंडू तो ऑन साइडला खेळतोय. या 6 धावा 6 धावांचे धावपळ पुरलाय, धावपळ भरलाय. धावसंख्या झाली ती 32. आता चंडू शिल्लक आहे 10 आणि 10 बॉल मध्ये 30 रनची आवश्यकता. चेतन माळी आम्हाला सावकाश माहिती देत आहेत. हा चंडू गोलंदाज देखील विचार करत असेल मी कुठल्या पद्धतीने चेंडू हाताळू, कारण खूप चांगले चेंडू हाताळतोय. बॉलिंग खराब नाहीये, चांगलं इम्प्रोवायझेशन आहे. आणि या 6 धावांची धावा चालू, धावपळ. टेनिस विश्वामध्ये आता सगळ्यांनी आपल्या मुलांची नावं सुमित ठेवायला हरकत नाहीये. सुमित कारभारी कारभार सांभाळतोय, सुमित कारभारी कारभार सांभाळतोय. धावपळ करून धावा लागला. काय काय पाहायला मिळेल तर तपस्या प्रतिष्ठान 2021 मध्ये हा गोलंदाज ऑफ ब्रेक टाकण्याकरता गेलाय. गोलंदाजाला आता परतावा लागेल या 5 धावा 5 धावा. ठेवून खेळतोय तो म्हणजे फलंदाज सुमित. 24 धावांची घाणागती खेळी करतोय लगातार. आठ बॉल 13 नो बॉल. हा चेंडू बिमल इतकाही घेऊ नये की त्याच्यामुळे तुमच्या संघाला धोका होऊ शकेल. आणि आता मात्र 4 बॉल मध्ये 31 धावा खर्च केल्यात गोलंदाज रोहितने. आणि आता गरज आहे जिंकण्यासाठी, ते म्हणजेच 12 धावांची.
फ्लाइटेड चेंडू होता ऑन ड्राइव हेलिकॉप्टर स्वरूप चेंडू लॉन्ग ऑन क्षेत्र क्षेत्ररक्षक स्वप्निल है कारण अशा वे क्षेत्ररक्षक सुद्धा तुम्हाला मदत करणार नाही। तुम्ही जर स्वतः चुका कराल तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फायदा उचलणार नाही। आणि असं जाणवते सफाळे संघाच्या क्षेत्ररक्षकाची देहबोली सुद्धा नकारात्मक झाली आहे कारण आता हा एक धावाचा अटेम्प्ट होता पण दोन धावा पूर्ण करता आल्या। धावसंख्या काय झाली ते म्हणजे दोन्ही पुढे गेले, धावसंख्या पोहोचली होती 52 वर। आता जिंकण्या करता 10 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहे ते 7, 7 बॉल 10 रन्स, मॅच बनवण्याकरता विकेटची गरज आहे। हा चेंडू चांगला टाकावा लागेल गोलंदाजाला। चेंडू हवेमध्ये, हवेमध्ये